आजी आली आपल्या सोसायटीचा बोर्ड वाचलास का ग श्रेय नाही का आजी काय सूचना लिहिली आहे तिथे नगरपालिकेने एक पत्रक लावलेलं आहे आणि त्या पत्रकात असं लिहिलंय की शहरात खूप कचरा झालेला आहे त्यामुळे नागरिकांनी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करणं आवश्यक आहे बरोबर सगळा कचरा एकत्र टाकला तर किती कठीण झाले असेल त्यांना एवढ्या मोठ्या शहराची साफसफाई करण आता नगरपालिका सगळ्या सोसायट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या करायला वेगवेगळ्या बादल्या देणार आहेत आपण लिहूयात का पत्र नगरपालिकेला आम्हाला बादल्या द्या म्हणून आपण करूया सुरुवात कचरा वेगळ्या वेगळ्या करायला पण आजी हल्ली कोणी पत्र नाही लिहित नगरपालिकेला बरेच लोक ईमेल पाठवतात हो का पण मला करतायत मी शिकवते तुला ईमेल कसा पाठवायचा ते चालेल त्यानिमित्ताने का माझंही काहीतरी नवीन शिकून होईल ठीक आहे सांग बरं काय करायचं ते अग सोप आहे तुम्ही पत्र लिहायचं ना तसंच आहे बर पण थोडीशी पद्धत वेगळी आहे एवढाच फरक मेल असो की पत्र तारीख तर घालावीच लागेल बरोबर पण पत्र लिहिताना उजव्या कोपऱ्यात तारीख घालतात ना पण ईमेल मध्ये डाव्या बाजूला तारीख घालायची तीही समासाला अगदी लागून खरं तर तारीख पत्ता पत्राचा विषय परिच्छाची सुरुवात आपला किंवा आपली विश्वासू हे सगळं समासाच्या ओळीला चिकटून लिहायचा हो का पण नेहमीप्रमाणे तारीख लिहिल्यानंतर ले पत्ता लिहायचा ना हो प्रति माननीय वगैरे शब्द असलेला पत्ता नेहमीप्रमाणे लिहायचा मग मेल कशासाठी पाठवतोय याचा विषय लिहायचा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं की पत्राचा विषय लिहिताना एकदम मुद्देसूद वाक्यरचना करायचे असते हो ईमेल लिहिताना ही, ही सुटसुटीत आणि मुद्देसूद वाक्यरचना वापरून विषय लिहायचा पण तोही समासाला चिकटून लिहायचा सगळं समासाला चिकटून लिहायचं म्हणजे परिच्छेद सुरू करताना तीन बोटांचं अंतर नाही घ्यायचं नाही कशालाही अंतर सोडायचं नाही समासाला चिकटून विषयाला धरून जे काही लिहायचं आहे ते थोडक्यात लिहायचं ठीक आहे आणि धन्यवाद लिहून आपला विश्वासू हे शब्दही समासाला चिकटून लिहायचे ईमेल टाईप करायचा म्हणजे सही नाही ना करता येणार बरोबर फक्त नाव पत्ता आणि आपला ईमेल आय डी लिहायचा अय्या मग मला ईमेल आय डी तयार करावा लागेल अगं आजी किती हुशार आहेस तू खरंच आता तुला ईमेलचं खातं काढावं लागेल आपण काय शिकलो ईमेल करत असताना सर्व मजकूर समासाच्या डाव्या बाजूला लिहायचा असतो ईमेलचा विषय लिहिताना सुटसुटीत ना सुट मुद्देसूद आणि तारीख ईमेलचा विषय परिच्छेदाची सुरुवात आपला विश्वासू हे शब्द इत्यादी समासाला चिकटून लिहायचे कुठेही अंतर सोडायचं नाही ईमेलच्या शेवटी सही करायची नाही तिथे फक्त स्वतःचं नाव पत्ता आणि ईमेल आय डी लिहायचा स्वाध्याय गणेशोत्सवात रात्रभर चालू असणाऱ्या ध्वनिवर्धकाचा त्रास कमी करावा याबद्दल विनंती करायची आहे तर कोणाला ईमेल करावा लागेल तुमच्या शाळेतल्या क्रीडांगणासाठी तुम्हाला क्रीडा साहित्य मागवायचे आहे तुम्ही ही मागणी करण्यासाठी कोणाला मेल कराल